आपल्या घरासमोर अश्लील भाषा वापरून लज्जास्पद वर्तन करणाऱ्या शेजाऱ्यांना मज्जाव करण्यास गेलेल्या रागिनी आणि अनिल देवकर यांना शेजारी राहत असलेल्या अजित सिंग आणि परिवारानं मारहाण करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार घनसोली नवी मुंबई येथे घडलाय. रागिनी अनिल देवकर हे दाम्पत्य गेल्या 5 ते 6 वर्षांपासून घनसोली येथील हनुमान नगर परिसरात राहत आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्या शेजारी राहणाऱ्या अजित सिंग यांच्या पत्नीसोबत देवकर यांचा वाद झाल्याच्या कारणावरून अजित सिंग आणि त्याची पत्नी देवकर कुटुंबियांचा आई आणि मुले देवकर दाम्पत्यास शिवीगाळ करत असल्यानं त्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार देवकर कुटुंबांनी दक्ष पोलीस न्यूजशी बोलताना सांगितलाय. आम्हाला आजूबाजूवाल्यांपासून 5-6 वर्षापासून आम्हाला त्रास आहे. ते लोक जाणून बुणून आम्हाला खूप त्रास देतात आणि याच्या विरुद्ध आम्ही पोलीस कंप्लेंट वर केलेलं आहे राबाला पोलीस स्टेशनला इथे. तर आम्हाला तिथून काही योग्य ते नाही भेटलं नाही आणि तिथं NC घेतात आणि सोडतात आम्हाला असं. आणि याच प्रकरणामध्ये त्यांनी काल आमच्यावर मारहाण केलं घरात घुसून. त्याचं माझ्याकडे छोटंसं क्लिप आहे आणि मला मारलेलं आहे इकडे आणि डोक्याला भरपूर मारलेलं आहे. मी काल नगरपालिका वाशीमध्ये मी ॲडमिट पण होतो आणि आज डिस्चार्ज करून मी रबाले पोलीस स्टेशनला आलो. रबाले पोलीस स्टेशनला येऊन त्यांच्याविरुद्ध एक NC दाखल केलेलं आहे त्यांच्याविरुद्ध. पण ते मारणारे 5-6 जण होते पण त्याच्यात फक्त त्याच्या एकट्याचंच नाव लिहिलेलं आहे. मारणारे व्यक्ती जीत सिंग आहे आणि जयश्री जीत सिंग त्याची बायको आणि जीत सिंगची सासू आहे ती लक्ष्मीबाई कुराडकर ती त्यांची सासू आणि त्यांचा मुलगा किरणजीत सिंग आणि हर्षजीत सिंग हे मुलगा एवढे जण मला मिळून मारले. मला माझ्या बायकोला मारहाण केलं आणि त्याचा माझ्याकडे आहे पुरावा मला लागलेला आहे. मी नगरपालिकेमधून पेपर्स वगैरे आणलेलं आहे तिकडनं. ॲडमिट होऊन डिस्चार्ज करून आलेलो आहे मी. आणि मला एकच बोलायचं की यांचं प्रकरण भरपूर वाढलेलं आहे माझ्यावर आणि भविष्यामध्ये माझ्या कुटुंबावर काही पण होऊ शकते पुढे. म्हणजे काय पण संकट होऊ शकते माझ्या कुटुंबीवर. जीवास माझा धोका आहे. माझ्या बायकोला पण माझ्या फॅमिलीला धोका आहे. मी काही या दरम्यान अनिल देवकर यांनी वारंवार तक्रारी करून देखील पोलीस त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचाराची दखल घेत नसल्याचं दिसून येत आहे. या दरम्यान पोलीस फक्त NC नोंदवून घेत आहेत आणि आम्हाला त्रास देणाऱ्या गुन्हेगारांवर मात्र कानाडोळा करत आहेत असे देवकर कुटुंबियांचे म्हणणे आहे. या गुन्हेगारावर कारवाई करण्यात यावी यासाठी यावेळी नवी मुंबई पोलीस उपायुक्त यांना देखील अर्ज देण्यात आलाय. पोलिसांनी लवकरात लवकर या गुन्ह्याची दखल घेतली नाही तर आपल्या कुटुंबियांसह आमरण उपोषण करणार असल्याचं देखील अनिल यांनी आपल्या अर्जात म्हटलंय. तर या देवकर कुटुंबियांना पोलीस प्रशासन आता तरी न्याय मिळवून देणार की नाही, अजूनही गुन्हेगारांना पाठीशी घालण्याचे काम पोलीस करत राहणार हे देवच जाणे. अमोल खंडाळे, दक्ष पोलीस न्यूज, मुंबई.